वेलकम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला जर दिलेल्या वाक्यात अनलेस असेल काय असेल अनलेस तर त्या वाक्यामध्ये इफ डॅश डॅश नॉट वापरण्याचे नियम आपल्याला आजच्या भागामध्ये सविस्तरपणे पाहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं वाक्य येईल अनलेस यू स्टडी वामा यू विल फेल आणि त्याला सूचना असेल यूज इफ डॅश डॅश नॉट काय सूचना असेल त्याला त्याला सूचना असेल यूज इफ डॅश डॅश नॉट आणि असं जर वाक्य परीक्षेमध्ये आलं तर इफ नॉट वाक्य वाक्यात वापरण्याचे नियम आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायचे आहेत ते सर्वच्या सर्व नियम तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत जेणेकरून त्याचा अभ्यास तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कधीही करता येईल चला तर मग आपण पाहूया जर दिलेल्या वाक्यात अनलेस असेल काय असेल यू एन एल ई -E डबल अनलेस असेल तर अशा वाक्यामध्ये इफ डॅश डॅश नॉट वापरण्याचे नियम आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायचे आहेत हा अत्यंत महत्वाचा भाग आहे अनलेसच्या वाक्यात इफ नॉट वापरणे हे इतकं सोपं इतकं सोपं की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला याची प्रचिती येणारच आहे तुम्हाला काय करायचंय बघा दिलेल्या वाक्यामध्ये ज्या ठिकाणी अनलेस आलेलं आहे त्याच्या जागेवर काय वापरणार आहात तुम्ही बरोबर काय वापरणार आहात इफ मग एवढं वापरल्यावर काम झालं का नाही का नाही कारण अनलेस म्हणजे थोडक्यात नॉट असत अनलेस म्हणजे नॉट आणि आपण जेव्हा वाक्यातून हे अनलेस काढून टाकतो म्हणजेच आपण वाक्यातलं नॉट काढून टाकतो मग हे नकारार्थ व्यक्त करणार जे शब्द आहे तो तर वाक्या वाक्यात असायला पाहिजे म्हणून आपल्याला ज्या वाक्यात आपण इफ वापरणार आहात त्या वाक्यामध्ये कर्त्याच्या नंतर नॉट घ्यायचं आणि नॉट हे कर्त्याच्या नंतर घ्यायचं का नुसतं नाही कर्त्याच्या नंतर जे सहाय्यकारी क्रियापद असतं त्या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट वापरायचं असतं कुठं नॉट वापरतात सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर म्हणून आपण याच्या बाबतीतल्या काही महत्वाच्या टिप्स महत्वाच्या नोट्स पाहतोय पहिली नोट्स आहे नॉट हा जो शब्द आहे एनोटी नॉट हा जो शब्द आपण वाक्यात वापरणार आहात तो शब्द सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर घ्यावा लागतो पण कधी कधी काय होतं बघा वाक्यात सहाय्यकारी क्रियापदच नसतं त्यावेळेस काय करायचं जर दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर त्या वाक्यात असलेल्या काळानुसार कोणते काळ वर्तमान काळ जर असला तर त्या वाक्यामध्ये तुम्हाला घ्यायचंय डू नॉट किंवा डज नॉट आणि जर त्या वाक्यामध्ये साधा भूतकाळ असेल तर तुम्हाला घ्यायचंय त्या वाक्यामध्ये डीड नॉट काय घेणार आहात तुम्ही त्या ठिकाणी डिड नॉट मग एवढ्यावर होतंय का उत्तराचं काम नाही तर त्याच्यासाठी आणखीन टिप आहेत जर समजा तुम्ही दिलेल्या वाक्यामध्ये जर डज नॉट घेतलं तर ज्या ठिकाणी तुम्ही मुख्य क्रियापद वापरणार आहात त्या मुख्य क्रियापदाला नियमानुसार यस किंवा यस हा प्रत्यय जोडावा लागतो आणि शेवटची महत्वाची टीप आहे जर तुम्ही दिलेल्या वाक्यात डीड नॉट घेतलं कारण अनलेस असलेल्या वाक्यात तुम्ही इफ वापरणार आहात अनलेस निघून गेल्यामुळे वाक्यात तुम्हाला नॉट वापरायचं वाक्या वापर वापर आहे वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून तुम्ही डीड घेतलेलं आहे डीडच्या नंतर नॉट वापरलं आणि ज्या ठिकाणी तुम्ही मुख्य क्रियापद वापरणार आहात तिथं तुम्हाला मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आहे आणि मुख्य क्रियापदाचं hey. दुसरं रूप हे सर्वसाधारणपणे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडून तयार होत उदाहरणार्थ समजा आपण जर प्ले हा शब्द घेतला पी एल ए वाय प्ले प्लेचं दुसरं रूप पी एल ए वाय ईडी समजा आपण जर आस्क शब्द घेतला ए एस के आस्क त्याचं दुसरं रूप काय होईल आस्कड ईडी प्रत्यय म्हणजे अशी बरीच मुख्य क्रियापद आहेत ज्यांचं दुसरं रूप हे म्हणजेच पास्ट फॉर्म म्हणजेच भूतकाळी रूप हे डॅश ईडी हा प्रत्यय जोडल्यानंतर तयार होता समजले नियम आता आपण याच्यावर आधारित काही उदाहरण पाहूया त्याच्या अगोदर आपण रचना बघूया काय असते रचना सुरुवातीला इफ त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर नॉट शब्द त्याच्यानंतर मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आणि त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचंय उरलेलं वाक्य रिमेनिंग सेंटेन्स त्याच्यानंतर क्वामा घ्यायचा आणि शेवटी दुसरं वाक्य सेकंड सेंटेन्स हे तुम्हाला घ्यायचंय आणि ही आहे रचना इफ डॅश डॅश नॉट असलेल्या वाक्याची व्यवस्थित लिहून घ्या आता आपण जे नियम पाहिले त्याच्यावर आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत चला तर पाहूया उदाहरण पहिले उदाहरण आहे अनलेस यू स्टडी क्वामा यू विल फेल आणि या वाक्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे इफ डॅश डॅश नॉट काय करणार आहात तुम्ही बघा नियमानुसार ज्या ठिकाणी अनलेस आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचंय काय वापरायचंय त्या ठिकाणी तुम्हाला इफ काय वापरायचंय इफ काय वापरणार आहात तुम्ही ज्या ठिकाणी अनलेस आलेला आहे त्याच्या जागेवर तुम्हाला वापरायचंय ईफ इथं इफ घेतलेलं आहे म्हणजे इथं आता अनलेस लिहायची गरज नाही म्हणजे वाक्यामध्ये अनलेस लिहायची गरज नाही त्याच्यानंतर हा यू करता आहे तो यू करता जशाच तसा या ठिकाणी घेतला आणि अनलेस हा शब्द निघून गेलाय यू एन एल ई डबल एस म्हणजे त्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट वापरायचं आहे आणि नॉट कुठं वापरतात सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर परंतु या वाक्यामध्ये सहाय्यक्रिया सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही म्हणून आपल्याला इथं साधा वर्तमान काळ आहे मुख्य क्रियापदाला कोणताही प्रत्यय नाही म्हणून आपल्याला इथं काय करावं लागेल डू नॉट घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर स्टडी हा शब्द घेतला कामापर्यंत जशा तसं लिहिलं आणि दुसरं वाक्य कुठलाही बदल न करता जशाच तसं लिहिलेलं आहे समजतंय आता आपण दुसरं वाक्य पाहूया दुसरं वाक्य आहे काय वाक्य आहे दुसरं दुसरं वाक्य आहे ही कम अनलेस इट रेन्स आणि याला सूचना काय यूज इफ डॅश डॅश नॉट काय वापरायचे या वाक्यामध्ये इफ डॅश डॅश नॉट काय करणार आहात तुम्ही ज्या ठिकाणी अनलेस हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही काय वापरणार आहात इफ वापरला नाही तर इफ आणि त्याच वाक्यामध्ये आपल्याला नॉट वापरायचंय सब्जेक्टच्या नंतर सब्जेक्टच्या नंतर आपल्याला नॉट वापरायचंय परंतु तिथं तर सहाय्यकारी क्रियापद नाही आणि मुख्य क्रियापदाला यश प्रत्यय आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल डज नॉट आणि मुख्य क्रियापदा असलेला यश प्रत्यय या ठिकाणी लिहिण्याची गरज नाही पहिल्या वाक्यामध्ये काही बदल होईल का हि मध्ये बिलकुल त्या वाक्यात कोणताही बदल करायचा नाही आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा अनलेस वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा येऊ शकतं आणि वाक्याच्या मध्ये सुद्धा येऊ शकतं बघा इथं मध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे मग आपण इफ कोणत्या ठिकाणी वापरणार आहात ज्या ठिकाणी अनलेस आहे त्याच ठिकाणी इफ वापरायचंय आणि ज्या वाक्यात अनलेस आहे त्याच वाक्यामध्ये आपण इफ वापरल्यामुळं त्याच वाक्यात सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट वापरायचं आहे पुढचं उदाहरण पाहतोय आपण आता ही विल बी पुअर अनलेस ही इज सॅटिस्फाईड बघा या वाक्यामध्ये अनलेस हा शब्द आलेला आहे आलेला आहे ना मग त्याच्या जागेवर तुम्ही काय वापरणार आहात बरोबर इफ अनलेस निघून गेल्यामुळं या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर कोणता शब्द घेतला नॉट किती या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद होत म्हणून आपल्याला नॉट वापरण्याला काही अडचण आली नाही ईजच्या नंतर आपण सरळ सरळ नॉट वापरलेलं आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये काही बदल होतो का बिलकुल नाही पहिल्या वाक्यात कोणताही बदल करायचा नसतो जो बदल करायचा तो अनलेस वाक ज्या ठिकाणी अनलेश शब्द आहे त्याच वाक्यामध्ये फक्त बदल करावा लागतो दुसरं वाक्य आय कॅन बाय अ शॉर्ट अनलेस यू लेंड मी फिफ्टी रुपीज या वाक्यामध्ये थोडा बदल इथं नॉट पाहिजे कॅनच्या नंतर नॉट आय कॅन नॉट बाय अ शर्ट अनलेस यू लेन मी फिफ्टी रुपीज तू जर मला पन्नास रुपये दिले नाहीस तर मी शर्ट विकत घेऊ शकत नाही या वाक्यामध्ये आपल्याला आता इफ वापरायचं आहे इथं नॉट आहे हे लक्षात घ्या इथं आपल्याला इफ वापरायचंय कुठं वापरणार इफ ज्या ठिकाणी अनलेस आहे त्याच वाक्यामध्ये तुम्ही काय वापरणार आहात इफ वाक्यामध्ये करेक्शन केलेलं आहे इथं नॉट नव्हतं तर नॉट शब्द आपण वापरलेला आहे आणि आपण आता परत नव्याने याचं उत्तर पाहतोय अनल्याच्या ठिकाणी काय वापरणार आहात आपण अनल्याच्या ठिकाणी वापरणार आहात If, वाप इफ वापरला नाही इथं इफ अनल्याच्या ठिकाणी काय वापरलं इफ वापरलं काय वापरलं ईफ आणलेच्या ठिकाणी काय वापरलं ईफ आणि पुढं कोणता बदल करायचा आणखीन आपल्याला पुढं बदल करायचा आहे तो म्हणजे वाक्यामध्ये नॉट वापरायचं आहे परंतु या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळं आपण या वाक्यात इथं उत्तरामध्ये डू घेतलं आणि त्याला नॉट जोडलेलं आहे पहिल्या वाक्यात सुद्धा नॉट आहे बघा काही बदल केला का त्यात बिलकुल कोणताही बदल केलेला नाही मग किती बदल केले अन्लेच्या जागेवर वापरलं ईफ आणि कर्त्याच्या नंतर सहाय्यकारी क्रियापदा सोबत वापरलं नॉट बाकी कुठलाही बदल न करता वाक्य जशाच तसं लिहिलेलं आहे पुढचं वाक्य आय विल नॉट हेल्प सीला अनलेस शी नीड्स माय हेल्प वाक्यामध्ये काय वापरणार आहात इफ डॅश डॅश नॉट इफ कुठं वापरायचं ज्या ठिकाणी अनलेस आहे त्या वाक्यामध्ये तुम्हाला वापरायचंय आणि वाक्यामध्ये नॉट कुठं वापरणार कर्त्याच्या नंतर सहाय्यकारी क्रियापदासोबत नॉट वापरणार परंतु या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळं आपण घेतलं डज नॉट हे सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदास असलेला यश प्रत्यय या ठिकाणी लिहिला नाही तो आपण काढून टाकलेला आहे कारण डज घेतल्यावर मुख्य क्रियापदाचा यश किंवा यश प्रत्यय हा निघून जात असतो नेक्स्ट सेंटेंस आय वोंट कम अनलेस यू invite मी यूज इफ डॅश डॅश नॉट उत्तर तयार होईल ज्या ठिकाणी अनलेस आहे त्या ठिकाणी वापरा इफ काय वापरायचं त्या ठिकाणी इफ आणि कर्त्याच्या नंतर वापरायचं डू नॉट साह्यकारी क्रियापद नसल्यामुळे आपण या वाक्यामध्ये घेतलं डू हे सहाय्यकारी क्रियापद आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या वाक्यामध्ये जरी नॉट असलं तरी ते नॉट आपण काढून टाकलेलं नाही कारण दुसऱ्या वाक्यामध्ये कोणताही बदल करायचा नसतो बदल करायचा असतो तो अनलेस वाक्यामध्ये म्हणजे या ठिकाणी अनले शब्द आहे तिथून पुढच्या वाक्यामध्ये जर अनले सुरुवातीला आला तर क्वामापर्यंत वाक्य असतं आणि अनले जर वाक्याच्या मध्ये आलं तर शेवटपर्यंत अनले भाग तो असतो नेक्स्ट सेंटेन्स अनलेस यू स्टडी हार्ड यू विल नॉट गेट गुड मार्क्स या वाक्यामध्ये तुम्ही वापरणार आहात इफ डॅश डॅश नॉट काय होईल उत्तर उत्तर अगदी सरळ आहे अनलेच्या जागेवर तुम्ही वापरणार आहात बरोबर काय वापरणार आहात इफ आणि नॉट हा शब्द कुठे वापरणार आहात कर्त्याच्या नंतर सहाय्यकारी क्रियापदाच्या सोबत पण इथं यू हा करताय परंतु यु च्या नंतर सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही म्हणून आपण या ठिकाणी घेतलं डू आणि त्याला जोडून नॉट शब्द वापरला इफ यू डोंट स्टडी हार्ट कॉमा दिला यू विल नॉट गेट गुड मार्क्स आता या ठिकाणी लक्षात घ्या दुसऱ्या वाक्यात असलेल्या नॉटला आपण काहीही केलेलं नाही ते आपण जशास तसं ठेवलेलं आहे बघा काही केलं का के त्याला काहीच नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी गोष्ट लक्षात आली असेल आपण ज्या ठिकाणी इफ वापरतो त्याच वाक्यामध्ये अनलेस काढून टाकल्यामुळं सहकारी क्रियापदासोबत नॉट वापरायचं आहे पुढचं वाक्य अनलेस ही रन्स फास्ट ही विल मिस द बस वाक्यामध्ये वापरायचं इफ डॅश डॅश नॉट अनलेच्या जागेवर तुम्ही वापरणार आहात इफ आणि कर्त्याच्या नंतर सह्यकारी क्रियापदासोबत नॉट आता या ठिकाणी मुख्य क्रियापदा पदाला प्रत्यय जोडलेला आहे यस yes. म्हणून सहाय्यकारी क्रियापद घेतलं डज आणि त्याच्यानंतर नॉट हा शब्द व मुख्य क्रियापदास असलेला यस yes. हा प्रत्यय या ठिकाणी रन्स या शब्दाला जोडलेला नाही त्याच्यानंतर कामापर्यंत जशा तसं लिहिलं आणि दुसरं वाक्य जशाच तसं लिहिलेलं आहे आता आपण सरावासाठी काही वाक्य घेतलेले आहेत भरपूर वाक्य आहेत ते बघा या बाजूला आपल्याला उत्तर दि प्रश्न दिलेले आहेत आणि उजव्या बाजूला उत्तर दिलेली आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ही वाक्य वहीमध्ये लिहून काढा उत्तरासहित आपल्याला माहीतच आहे आपल्याला अनलेच्या जागेवर इफ वापरायचं आहे आणि ज्या वाक्यामध्ये इफ वापरलेलं आहे त्याच वाक्यामध्ये तुम्ही सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट वापरणार आहात बघा बारावे वाक्य जर आपण बघितलं या ठिकाणी अनलेस आलेलं आहे अनलेच्या जागेवर इथं इफ वापरलं वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळं आपण इथं ज्या ठिकाणी डोनॉट आहे त्या ठिक इथं बघा आपण काय केलं सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळं डोनॉट घेतलं दुसऱ्या वाक्यामध्ये नॉट आहे याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही अशा पद्धतीनं तुम्हाला या वाक्यांचा सराव करायचा आहे जर समजा याच्यामध्ये तुम्हाला जर कुठं प्रिंट मिस्टेक आढळली तर कमेंटमध्ये कमेंट करा म्हणजे पुढच्या आवृत्तीमध्ये त्या चुका होणार नाहीत व्हिडिओ पॉज करा ही सर्व वाक्य तुम्ही वहीमध्ये लिहून काढा दीडशेपेक्षा जास्त वाक्य आपल्याला सरावासाठी इथं उपलब्ध करून दिलेली आहेत ती वाक्य तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे उत्तरं सविस्तरपणे पाहायची आहेत वहीमध्ये लिहून काढा काही अडचण आल्यास कमेंटमध्ये कमेंट करा आपला लाइव क्लास पण घेतला जाईल ही वाक्य तुम्हाला लिहून काढायची वहीमध्ये अनलेच्या जागेवर तुम्ही वापरणार आहात इफ आणि कर्त्याच्यानंतर साह्यकारी क्रियापदासोबत नॉट शब्द तुम्ही या वाक्यांमध्ये वापरणार आहात काय करायचं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी अनलेस हा शब्द आहे त्याच्या जागेवर तुम्हाला वापरायचं आहे इफ आणि त्याच वाक्यामध्ये वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू नॉट डज नॉट घ्यायचं आहे किंवा डीड नॉट घ्यायचं आहे आणि उत्तर लिहून काढायचं आहे दुसऱ्या वाक्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही बघा दुसऱ्या वाक्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला नॉट दिसतंय परंतु उत्तरामध्ये ते नॉट आपण काढून टाकलेलं नाही जशा तसं ठेवलेलं आहे ही काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे कारण नॉट आणि अनलेचा बराच गोंधळ होतो त्याच्यामुळं ज्या वाक्यामध्ये तुम्ही नॉट वापरणार आहात अत्यंत साधी ट्रीक लक्षात ठेवायची ज्या ठिकाणी अनलेश आहे त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं इफ आणि वाक्यात कर्त्याच्या नंतर सहाय्यकारी क्रियापदासोबत नॉट आहे त्रेसष्ट क्रमांकाचं वाक्य अनलेस या ठिकाणी आहे अनलेश जागेवर आपण इथं आहे इफ आणि आता इथं वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून इथं डू नॉट डज नॉट डीड नॉट घेण्याची गरज नाही तर सरळ त्या सह्यकारी क्रियापदाच्या नंतर तुम्हाला नॉट वापरायचं आहे आणि बाकी इतर वाक्यात कुठलाही बदल करायचा नाही जशा तसं लिहून काढायचं व्हिडिओ पॉज करा वाक्य ही वहीमध्ये लिहून काढा दीडशेपेक्षा जास्त वाक्य आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत व्हिडिओ पॉज करायचा आहे वाक्य वहीमध्ये लिहून काढायची आहेत आणि तुम्ही जर एवढा सराव केला तर परीक्षेमध्ये कसलंही वाक्य आलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर हे शंभर बरोबर लिहिता येणार आहे त्याच्यासाठी अशी भरपूर वाक्यवहीमध्ये लिहून काढा त्यांचा सराव करा सुरुवातीपासून व्हिडिओ पाहत राहा काय करायचे या वाक्यामध्ये अनलेच्या जागेवर इफ वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापदासोबत तुम्हाला वापरायचं आहे ते नॉट आणि वाक्य जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर तुम्हाला घ्यायचं आहे डू नॉट डज नॉट आणि डीड नॉट या सर्व गोष्टींचं पालन केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये इफ डॅश डॅश नॉट वापरण्याची बिलकुल अडचण येणार नाही व्हिडिओ पॉज करा संपूर्ण वाक्यभेमध्ये लिहून काढा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिलात धन्यवाद